श्री स्वामी समर्थ सर्वांव स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आज तुमच्यासाठी एक खास उपाय। आजचा उपाय जाणून घेण्याअगोदर काम पूर्ण न होण्याचं व नशीब साथ न देण्याचं कारण बघू आणि शेवटी एक छोटासा उपाय आहे जे 100% तुमचं नशीब बदलण्यासाठी काम करेल। तुला खूप सवय झाली आहे दुसऱ्यावरती बोट दाखवण्याची आणि तुझ्यावर अन्याय केला त्याच्यामुळे असं झालं त्याच्यामुळे ते घडलं। प्रत्येक वेळी स्वतःच्या काहीतरी कामामध्ये अडचणी आल्या की दुसऱ्यांना बोर लावायचं बंद कर। जेव्हा तुम्ही एखाद्याचं जीवन खोट्याने उद्ध्वस्त करता तेव्हा ते व्याजाने घेतलेल्या कर्जाप्रमाणे व्याजासह तुमच्याकडे परत येतं। जीवन एक प्रतिध्वनी आहे। चांगलं वाईट सत्य असत्य सर्व काही परत इथे। जगाला तुम्ही सर्वात चांगले देण्याचा प्रयत्न केला तर सर्वात चांगलं निश्चितच तुमच्याकडे परत येईल। खूप काळ झालं माझ्यासोबत आहेस पण अजूनही काही गोष्टी अंधारातच शोधत आहेस। तू स्वतःला समाधानी म्हणत आहेस पण इतरांच्या भल्याचा विचार करत असंही सांगत आहेस। तरीही कुठेतरी समोरच्याचं चांगलं होताना समोरचा तुझ्यापेक्षा जास्त उन्नतीला पोहोचत आहे तुला दिसत आहे। तुला कुठेतरी मनामध्ये असं वाटतं की हे मला का नाही मिटलं आणि ती छोटी शिखंत तुला तुझ्या ध्येयाच्या जवळ नेण्यापासून अडवत आहे। म्हणून समोरच्याच्या आनंदामध्ये मनापासून सामील हो, तूसुद्धा तसाच आनंदी राहशील। जर तुझं नशीब तुला साथ देत नसेल तर दर गुरुवारी हळदी जात तिलक लावून पिवळे वस्त्र परिधान करून ओम ए क्लीम बृहस्पती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। यामुळे झोपलेले नशीबसुद्धा जागे होईल। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। जर मार्गदर्शन मिळालं असेल तर श्री स्वामी समर्थाशी कमेंट नक्की करा। आता तुला न्याय भेटेल का? खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करून न्यायालयातून मिळालेल्या निर्णयाला न्याय म्हणायचं का की वास्तवात जे खरं होतं त्याला न्याय म्हणायचं? हा बघणाऱ्याच्या नियतीचा प्रश्न आहे। जिंकतो तो मला न्याय मिळाला म्हणतो, हारतो तो माझ्यावर अन्याय झालाय म्हणतो। लक्षात ठेवा, मानव निर्मित न्यायालयात मिळालेला न्याय हा न्याय नसून फक्त एक निर्णय असतो। खरा न्याय नियतीच्या न्यायालयात होतो आणि तिथे पुराव्याची आवश्यकता नसते। मात्र अन्यायाची योग्य ती सजा भोगावीच लागते। न्याय तर होणारच। अगदी मातीचा दिवासुद्धा रात्रभर अंधाराशी लढतो म्हणतं तू स्वामी भक्त आहेस, तू का अडचणींना घाबरतोस? गुरु आणि शिष्य यांचं नातं जन्मोनजन्मीचं आहे। तुझ्या मनातलं मी ओळखतो आणि माझ्यावर असलेला तुझा विश्वास तुला जन्मोनजन्मी माझ्याशी जोडून ठेवतो। तुला योग्य मार्ग दाखवतो आणि चुकला तर तुला वेळोवेळी सावधही करतो। अखेर तू माझं बाळ आहेस, तुझ्यासोबत मी असताना कोणालाही घाबरण्याची गरज नाही। कोणत्याही स्वार्थाशिवाय कोणाचं तरी भलं करण्याचा प्रयत्न कर, देव तुमच्या सर्व समस्या सोडवेल। तू कितीही सत्यनारायण कर पण जर तुझा व्यवहार सत्याचा नसेल तर मदतीला नारायण कधीच येणार नाही, एवढं मात्र लक्षात ठेव। परिस्थिती कितीही तुझ्या विरुद्ध असू दे पण जर का तुझ्या मनात माझ्याबद्दल विश्वास प्रेम असेल तर एक ना एक दिवस विजय हा तुझाच होणार। लक्षात ठेवा, नियतीचा डाव कधीच चुकत नाही। सांभाळून चला, कौतुकाच्या फुलाखाली मतलबाची नदी वाहते। परिस्थिती बदलते, विश्वास ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आपल्या मनातील प्रश्नांचे उत्तर आपल्याला आतच असते आणि आपण त्याला जगभर शोधत असतो। कुठलीही गोष्ट करताना रागाला आवरा, कारण राग हा तुमच्या तोंडापुढे आलेला घास हिसकावून घेऊ शकतो। फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। मृत्यू हे एक अटळ सत्य आहे। मृत्यूनंतर सोबत काहीही घेऊन जाता येणार नाही। जसं तुमचं कर्म राहतील तेच तुम्हाला परत मिळेल। जिथे समस्या असेल तेथूनच तुम्हाला मार्ग मिळेल। आणि पाचवी गोष्ट, समाधानी मन हे आनंदाचे जीवनाचे सूत्र आहे। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय।